ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खानापूर बसस्थानकाच्या आवारातील झाडांची कत्तल, शनिवारी वीज पुरवठा खंडित। खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील बसस्थानकाच्या आवारातील झाडे नूतन स्थानक उभारण्यात येत असल्याने अनेक झाडांची कत्तल करण्यात आली। शनिवारी 26 रोजी झाडे तोडण्याच्या कामासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हेस्कॉम खात्याकडून दिवसभर वीज पुरवठा बंद केला होता। त्यामुळे शनिवारी संपूर्ण खानापूर शहर वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेवर चालणारी यंत्रणा बंद ठेवण्यात आली। खानापूर जवळील हलकर्णी पारिशवाड रोड या भागात वीज पुरवठा बंद होता। एकीकडे पर्यावरणवादी झाडांची कत्तल करण्यास कडाडून विरोध करतात, मात्र शहरातील बस स्थानकाच्या आवारातील झाडांची कत्तल करण्यात आली याकडे कोणाचेच लक्ष वेधले नाही। याबद्दल खानापूर शहरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। आता वनरक्षक कुठे गेले असा सवाल उपस्थित केला जातोय। महानकर न्यूज साठी चंदगड हून प्रकाश ऐनापुरे।